सोलापूर विजयपूर महामार्गावरील नांदणी येथील टोल नाक्यावर आमदार सुभाष देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं. दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडकबाळी इथं सीना नदीवर ब्रिज कम बंधारा झाला पाहिजे, ज्या शेतकऱ्यांच्या शेतातील मुरुम उचलण्यात आला त्याचा मोबदला मिळावा यासह इतर मागण्यांसाठी नांदणी येथील टोल नाक्यावर दक्षिण तालुक्याचे आमदार सुभाष देशमुख आणि अप्पासाहेब पाटील वडकबाळकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं. या ठिकाणी बसलं तरी आयजीएमचे आणि ह्या टोल नाक्याचे अधिकारी आज कुठल्या लिखित स्वरूपाने आम्हाला त्यांना वेळ देऊन आल्यावर वेळ देऊन त्यांना आपल्याला वेळ देऊन काय तर विचार करण्यासाठी ह्या सर्व शेतकऱ्यांच्या वतीने आम्ही मागणी केली तर तरी आज समोर कोण न आले नाही आणि आतापर्यंत आम्हाला कुठलं पत्र आणि किंवा आश्वासन या ठिकाणी दिलं नाही. जोपर्यंत पत्र आणि आश्वासन लिखित स्वरूपात देत नाही तोपर्यंत कुठल्याच शेतकरी च्या वतीने बोलते इथं कोणी हलणार नाही. त्याच्यापासून आपण बघतो काही शेतकऱ्यांचं यांनी मुरुम उचलले आणि त्या मुरुमाच्या बदलात त्या शेतकऱ्यांना काळी माती भरून देतो म्हणून सांगितले आणि काळी माती भरायचं त्यांनी चालू करून एक महिना झाला. रोज पाच गाड्या पाच दहा गाड्या टाकतात, एक दिवस टाकतात, दहा दिवस बंद करतात. या शेतकऱ्यांचं सगळं माती पुढच्या 10 ते 15 दिवसात 100% भरलं पाहिजे. एक दुसरं, ज्या शेतकऱ्यांच्या शेतामधून मुरुम आणि खडी आणि दगड उचलले त्या शेतकऱ्यांच्या कंप्लीट तिथनं उचलले जितकं मुरुम खडी दगड उचलले त्याचं सगळे मागील रॉयल्टी पावती दिले पाहिजे. टोल नाक्यावरील अधिकारी आणि आयजीएम कंपनीनं लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं. यावेळी यतीन शहा, हणमंत कुलकर्णी, मळसिद्ध मुगळे, जगदेव होनराव, गौरीशंकर मेडगुडले, माजी सरपंच विश्वनाथ हिरेमट, नितीन रणखांबे यांच्यासह अन्य कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. आंदोलनस्थळी मंद्रूप पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे, ग्रेट पोलीस उपनिरीक्षक सूर्यकांत बिराजदार यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.